उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमध्ये सुरू झाला विद्यार्थ्यांचा किलबिलाट. नवागत विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन करण्यात आलं स्वागत. हवालाची रक्कम घेऊन जाणाऱ्या कारवर दरोडा टाकत 52 लाखांची रोकड आणि 2 किलो सोन्याची लूट करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. लोकसभेचा पराभव विसरून शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्या जोमानं कामाला लागा, माजी खासदार राजू शेट्टींनी केलं कार्यकर्त्यांना आवाहन. ईव्हीएम मशीन बंद करा आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघानं केलं घंटानाद आंदोलन. आणि मराठा महासंघाच्या मागणीची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं लोककला केंद्रात राजमाता जिजाऊ साहेब बहुउद्देशीय सभागृह या आशयाचा लावला फलक.